नमस्कार मित्रांनो न्यूजिके गुरु चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की मेगा भरतीच्या दुसऱ्या टप्प्याची सुरुवात झालेली आहे तर काही विद्यार्थ्यांना शंका होती की नेमके एक जाहिराती प्रसिद्ध झाली तर याच्यावरून आपल्याला अंदाजा लावता येणार नाही ना सर की मेगा भरती सुरू झाली बघा मित्रांनो तर मी तुम्हाला बोललो होतो की विविध जिल्हा परिषदेसाठी ज्या जागा आहेत त्यांच्या ज्या जाहिराती आहेत त्या लवकरच प्रसिद्ध होतील आणि त्या सु प्रसिद्धसुद्धा झाल्या मित्रांनो तर अमरावती बुलढाणा सोलापूर नागपूर वर्धा अशा वेगवेगळ्या जिल्हा परिषदसाठी ज्या ज्या जाहिराती जा जा आहेत जा त्या प्रसिद्ध झालेल्या आहे आणि त्याच संदर्भात आपण माहिती या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर सर्व जाहिराती त्या लिंक व्हिडिओ खाली दिलेल्या आहेत तिथं जाऊन तुम्ही डायरेक्ट ती जाहिरात जा पाहू शकतात त्याचा जो फॉरमॅट आहे तो पाहू शकतात नेमक्या किती जागा आहे किती शिक्षण वगैरे लागणार आहे सगळी सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत नेमकी किती जागा आहेत आणि कित कोणकोणते पदे आहेत तर मित्रांनो सुरुवातीला बघा अमरावती या जिल्ह्यासाठी वीस पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहेत आणि अंतिम तारीख सहा जानेवारी आहे बघा मित्रांनो सर्व जिल्हा परिषदसाठी अंतिम जी तारीख आहे अर्ज पाठवण्याची ती सहा जानेवारी दोन हजार वीस आहे तसेच अठ्ठावीस तारखेपासून अर्ज करणे सुरू होणार आहे तर मित्रांनो पदाचे नाव आहे आरोग्यसेवक वरिष्ठ लेखा सहाय्यक आणि शिक्षण सेवक या पदांसाठी अमरावती जिल्हा परिषदसाठी जागा निघाल्या आहेत टोटल वीस जागा आहेत अधिकृत वेबसाईट या वेबसाइट या वेबसाईटवर सुद्धा तुम्ही जाहिरात पाहू शकतात अर्ज करण्याची पद्धत ऑफलाईन राहील आणि अर्ज करण्याचा पत्ता दिला या पत्त्यावर तुम्हाला अर्ज पाठवायचे आहे तर पत्ता आहे जिल्हा परिषद माध्यमिक मुलींची शाळा कॅम्प अमरावती हो पुढे टोटल बघा मित्रांनो आरोग्यसेवकसाठी चार पदे आहेत लेख तसेच लेखा सहाय्यकसाठी सुद्धा एक पद आहे शिक्षण साठी चार पंधरा पदे आहेत असे टोटल अमरावती जिल्हा परिषदसाठी पदे आहेत तर मित्रांनो शिक्षण शिक्षणसेवकसाठी सर्व सर्व जिल्हा मध्ये जागा भरपूर प्रमाणात आहेत विशेष जे डी एड असतील बी एड असतील यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे कारण की जागासुद्धा भरपूर आहेत पण मित्रांनो टी ई टी ही अनिवार्य राहणार रा आहे म्हणजे टी ई टी पास असणे गरजेचे आहे पुढे या पदानुसार शैक्षणिक पात्रता आरोग्यसेवेकसाठी रजिस्ट्रेशन इन महाराष्ट्रा कौन्सिल तसेच सिनियर अकाउंटंटसाठी सुद्धा डिग्री लागणार आहे कुठल्याही शाखेची डिग्री तुम्हाला लागणार आहे शिक्षण शिक्षणसेवकसाठी डिप्लोमा बीई तसेच डी टी एड आणि बी एड तर डिप्लोमा तुम्हाला लागणार आहे पुढे बघा ॲप्लिकेशनची फी असेल ती अडीचशे रुपये आहे आणि माझे सैनिकसाठी कुठल्याही प्रकारची फी आकारली जाणार नाही मित्रांनो इतरांसाठी अडीचशे रुपये फी असणार आहे इम्पॉर्टंट डेट आहेत अर्ज सुरू करण्याची तारीख अठरा अठ्ठावीस डिसेंबर दोन हजार एकोणावीस शेवटची तारीख असेल सहा जानेवारी दोन हजार वीसपर्यंत तर मित्रांनो जवळजवळ सर्व जिल्हा परिषदसाठी अठ्ठावीस तारखेपासून अर्ज करणे सुरू होणार आहे आणि सहा तारखेपर्यंत अर्ज करायचे आहे पुढे आहे बघा जिल्हा परिषद जिल्हा निवड समिती सातारा तर पदाचे नाव आहे फार्मसी स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक ग्रामसेवक शिक्षण शिक्षक सेवक तसेच अटेंडन्स शिपाई व तलाठी एवढ्या पदांसाठी सातारा जिल्हा निवड समितीमध्ये जागाने गेलेल्या टोटल पंच्याहत्तर जागांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे अधिकृत वेबसाईट दिलेले आहे तसेच अर्ज करण्याची पद्धतसुद्धा आहे ऑफलाईनच आहे आणि अर्ज करण्याच्या पत्ता दिलेल्या पत्ता म्हणजे तुम्ही वेबसाईटवर हो, जाऊन तुम्हाला जो पत्ता दिसेल त्या पत्त्यावर हो तुम्हाला अर्ज पाठवायचे आहे पुढे बघा ॲप्लिकेशन फी जी असेल ती ॲप्लिकेशन फी दीडशे रुपये आहे तलाठी पदासाठी जे अप्लाय करतील त्यांच्यासाठी साडेतीनशे रुपये आणि पिऊनसाठी दोनशे रुपये तर अशा प्रकारे फी ही आकारली जाणार आहे पुढे जिल्हा निवड समिती जिल्हा परिषद सोलापूर इथं टोटल सत्तेचाळीस पदांसाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पदांचे नाव आहे ग्रामसेवक आरोग्यसेवक परिचर व शिक्षण सेवक अधिकृत वेबसाईट प्रत्येकाच्या वेबसाईट दिलेला आहे तसे जेव्हा त्यांच्या लिंकसुद्धा मी व्हिडिओखाली दिलेले आहेत तिथं जाऊन तुम्ही प्रत्येकाच्या सविस्तर जाहिरात शैक्षणिक पात्रता अर्ज करण्याचा जो पत्ता आहे तो तुम्ही वाचू शकतात तर मित्रांनो इथंसुद्धा जिल्हा परिषद सोलापूरच्या ज्या आहे तिथं तुम्हाला अर्ज पाठवायचे टोटल सत्तेचाळीस पदांसाठी सोलापूर ह्या जिल्ह्यासाठी जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे तर ग्रामसेवकसाठी चार पदे आहेत हेल्थ सर्वंटसाठी तेरा पदे अटेंडंटसाठी दोन पदे आणि शिक्षणसेवेकसाठी अठ्ठावीस पदे अशा प्रकारे सोलापूर जिल्हा निवड समितीसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पुढे जिल्हा निवड समिती बुलढाणा तसेच यामध्ये छप्पन पदांसाठी ही जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे पदांचे नाव आहे शिक्षणसेवक आरोग्यसेवक आणि ग्रामसेवक तर दिलेले अधिकृत वेबसाईटसुद्धा दिलेले सेम जिल्हा परिषद बुलढाणा या अर्जावर तुम्हाला पाठवायचे आहे तसेच शैक्षणिक पात्रचा जो तपशील आहे तो बघा टोटल पदे आहे तिथं शिक्षणसेवकसाठी चौवेचाळीस पदे हेल्थ सर्व्हन्ससाठी सात पदे आणि ग्रामसेवकसाठी पाच पदे आणि तसेच जिल्हा परिषद नागपूरसाठी सुद्धा जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे इथं ग्रामसेवक औषध निर्माता अधिकारी आरोग्यसेवक स्थापत्य अभियांत्रिक सहाय्यक शिक्षणसेवक आणि पशुधन पर्यवेक्षक बघा मित्रांनो पशुधन पर्यवेक्षकसाठी सुद्धा वॅकन्सी आहेत जागा आहेत एकूण पदे आहेत एकशे अडुसष्ट पदे अधिकृत वेबसाईट दिलेले अर्ज करण्याचा पत्तासुद्धा दिलेला आहे ॲप्लिकेशन फी आहे अडीचशे रुपये आणि माजी सैनिकसाठी सैनिक जे आहेत त्यांच्यासाठी कुठल्याही पद्धतीने फी आकारली जाणार नाही महत्त्वाच्या तारीख आहे बघा मित्रांनो तर नागपूर या जिल्हा परिषद साठी एकतीस डिसेंबर पासून अर्ज सुरू होणार आहे आणि शेवटची तारीख सहा जानेवारी असेल तर अशा पद्धतीने तर अशा पद्धतीने जाहिराती प्रसिद्ध झालेली आहे वेगवेगळ्या जिल्हा परिषद जिल्हा परिषद तसेच जिल्हा निवड निवड समितीसाठी आणि भरपूर प्रमाणात वॅकन्सी आहे इतर जिल्ह्यांसाठी सुद्धा लवकर जाहिरात प्रसिद्ध होतील त्यासाठी आपल्या चॅनलला जुळून राहा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा धन्यवाद मित्रांनो